अरे माझं नाव दीपक बाळ ससाने, दुर्गा उपासना केंद्र सांगली। मी माझे अनुभव सांगणार आहे। मी गुरु पौर्णिमेला मुंबईला गेलो होतो। मी जाताना माझ्याबरोबर गावातली दोन लोक घेऊन गेलो होतो, दोन बापू होते। आणि तिथे गेल्यावर मी हॅपी होममध्ये जाऊन तिथे उभा राहिलो, दर्शन घेतलं आणि प्रसाद घेऊन बाहेर आलो। बाहेर येत असताना तिथे मला भक्तांनी सांगितलं, 5 मिनिटात आरती होणार आहे, आरती करा आणि तुम्ही जावा। मग आरती करण्यासाठी आम्ही बाहेर रस्त्यावरून थांबलो होतो, गर्दी होती भरपूर। आणि बाहेर रस्त्यावर मध्ये रस्ता पलीकडच्या बाजूला आम्ही थांबलो आहे आणि बापूंचं मंगला पुढे आणि हॅपीओममध्ये तिथे राहून आणि बापूंच्या आरतीसाठी राहिलो होतो। आणि मी असं बघत असताना मला वर बापूंचे फोटो दिसले। बापूंच्या फोटोकडे बघून मी हात जोडून म्हणलो, बापू मला सगळं तुम्ही काही केलं आहे, फक्त मला ऐकायला येत नाही, तेवढं मला येऊ दे। असं बापूंना मी विनंती करत होतो, डोळे झाकून बापूंच्या पुढे मी विनंती करत होतो। आणि एवढ्या बाप असं डोळं उघडायच्या आधी माझ्या पुढे रिक्षा येऊन उभा राहिली आणि रिक्षा राहिली, त्या रिक्षात बघितलो नाटक सरकारी सुद्धा जाणार होती एवढी माणसं होती। आणि असं डोळं उघडच तर माझ्या पुढे रिक्षा आली आणि रिक्षाचे सुंदर झोडपं होतं आणि त्या झोडप्यात ती मुलगी उतरली आणि पलीकडे माझ्या बाजूला येऊन थांबली आणि नवऱ्याचे पाय वळायला लागली। अरे पोरग चांगलं दिसतं आणि याचे पाय का वळते ना काय, तर ते बघून मी म्हटलं हरिओम धरू काय, त्यावर आत्म स्वयंसेवक आली आणि त्याला उचलून घेऊन गेली। तर बापूने मला त्यावेळी दाखवलं, बाबा तू चालत बोलत हसत खेळत माझ्यापर्यंत येतोस आणि हे बघ, या माणसाला चालायला सुद्धा येत नाही, तो माणूस अजिबात चालता होता येत नाही, तुझं चांगलं आहे का या माणसाचं चांगलं। जसं मी हात सोडलो आणि बापूने म्हणलं, बापू मला काय नको पण या माणसाला परत पहा, या माणसाला परत पहा, हात जोडून बापूने बोललो हरिओम श्री राम।